दिंडोरी तालुक्यामध्ये बनावट मृत्यूचा दाखला बनवणाऱ्या चंडिकापूर येथील ग्रामसेविकेची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. चंडिकापूर येथील ग्रामसेविका यांनी दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी वणी येथील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत हयात असलेल्या एका मुलाचा बनावट मृत्यूचा दाखला दिला. त्या मृत्यूच्या दाखल्याची नोंद क्रमांक 10 असा आहे. मृत्यूचा दाखला दिल्यानंतर पालकांनी संताप व्यक्त करीत पोलीस अधीक्षक शहाजी मोपी यांच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात चंडिकापूर येथील ग्रामसेविकेवर कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबतची तक्रार केली आहे. वास्तविक असे की तक्रारदार यांनी त्यांच्या मुलाचा जन्म दाखला मागितला असता त्यांना 5 ते 6 दिवस या कार्यालयामध्ये चक्कर मारावे लागले. त्यानंतर दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी तक्रारदार यांच्या हातात आपल्या मुलाचा मृत्यूचा दाखला दिलाय. तक्रारदार यांचा मुलगा आज रोजी हयात असून तो महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतोय असं असून देखील हयात असलेल्या मुलाच्या मृत्यूचा दाखला का बनविला. सदर तक्रारदार यांच्यावर अन्याय झाल्याने त्यांनी तक्रारीत म्हटलंय. बनावट मृत्यूचा दाखला बनवणाऱ्या दिंडोरी तालुक्यात असलेल्या चंडिकापूर ग्रामपंचायत येथील ग्रामसेविका यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावं असं या तक्रारीत नमूद करण्यात आलंय. तक्रार देऊन सुमारे 8 ते 10 दिवस झाले, अजूनपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नसल्याने आता पालकांनीही संताप व्यक्त केलाय. तर याकडे तक्रारदारासह काही ग्रामस्थांचंही लक्ष लागलंय. दिंडोरी तालुक्यातील चंडिकापूर येथील ग्रामसेविकेने चक्क पालकांनी जन्माचा दाखला मागितल्यानंतर मृत्यूचा दाखला हातात दिल्याने आता अनेकांच्याच भवया उंचावल्याय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खापिया वणी. स्टार 24 फास्ट न्यूज.